ओके कोण जास्त भांडेल? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलो चिपळूणला, कारण सिद्धीताईचं लग्न आहे आणि आज हळद आणि संगीतचा प्रोग्राम आहे। तर हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत पहा आणि एन्जॉय करा। हे प्रोग्राम चालू झालाय, आता मी हळद लावायला चाललोय। हां आता हळद लावायला चाललोय। मोबाईल से फोटो आयुष काढतो इथे। जेवायची वेळ आता, आमची आई वाढपी आहे। हळदीचा प्रोग्राम पूर्ण आता झालाय, आता जेवण बिवून पण सगळं आमचं झालंय। आता झोपतोय जरा वेळ आणि संध्याकाळी आता संगीत आहे, ते आता गाणं एडिट करून सगळं संगीतची प्रॅक्टिस चालू आहे। आता संगीतची तयारी चालू झाली आहे। आता आम्ही झोपून उठलोय, चहा बी पितोय। आता मी रेडी झालोय, आता बाकीच्यांचा मेकअप चालू आहे। दाखवतो सगळ्यांचा मेकअप चालू आहे। आमची राहण्याची सोय अशी केली आहे। हाय बोल, तू तू बोल कीर्ती, हाय बोल। सगळ्यांची तयारी करून झाले। आता यांची डान्स प्रॅक्टिस आहे संगीतला।
मेहंदी कुठवर काढली आहे साधारण एक अंदाज? जेवढं तोपर्यंत तिचं मन भरत नाही तोपर्यंत काढलेली आहे. हे भारी डिप्लोमॅटिक आन्सर आहे. यांच्या मोबाईल मध्ये तुमचं नाव कोणत्या नावाने सेव्ह आहे? सिद्धी रेडीज. हो, आम्ही आपले माऊ पिल्लू सोनू मोनू बेबी बाबू जानू असं काही अपेक्षित होत. म्हटलं चांगली पोल खोलूया. सांगायचंय ठीक आहे, कोण जास्त खर्च करेल? ओके, कोण जास्त भांडेल? एकच वादा. ओके, कोण आधी सॉरी बोलेल? बर्थडे ॲनिव्हर्सरी हे सगळं कोण लक्षात ठेवेल? काय आदित्य. बर, सोशल मीडियावरती पोस्ट कोण जास्त टाकेल? मुलांचा जास्त छान सांभाळ कोण करेल? अरे काय हे, अरे बरोबर आहे. अच्छा, शरण आलेलं आहे ऑलरेडी, काही हरकत नाही आहे. होय होय होय, ते काय त्यांनी पण तेच सांगितलं, पाळणा घर आहे. कोण जास्त झोपाळू आहे दोघांमधलं? ओके, पण बर, कोण आपल्या पार्टनर साठी आत्ता गाणं गाईल? आदित्य आलेलं आहे ऑन पब्लिक डिमांड. एक एक नशा ये प्यार है. आजच्या या कार्यक्रमातले संगीत नाईट मधले सगळे परफॉर्मन्सेस या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि तुम्ही सगळे जण आलात त्याबद्दल चौगुले आणि रेडीज परिवारातर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. दोन ओळी तुमच्या समोर सादर करते. वेळात वेळ काढून आपण आलात, हाच वेळेचा मोल आहे. भेटू पुन्हा केव्हा तरी, ही दुनिया गोल आहे. हृदयातले हे शब्द माझे मनात तुमच्या साठवून ठेवाल आणि आशा करते की जिथे असाल तिथे या सखीची कायम आठवण ठेवाल. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. तुम्हाला दोघांनाही तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.